इथे काय करण्यात आलं की कंपनीचा चीनसोबतचा जो चहाचा व्यापार होता याचा एकाधिकार रद्द करण्यात आला होता. ठीक आहे, चीनसोबतचा चहाचा व्यापार, चीनसोबतचा आणि चहाचा हे दोन्ही व्यापाराचे एकाधिकार आता रद्द करण्यात आले. ठीक आहे, त्याच्याचबरोबर कंपनी आता फक्त प्रशासनिक एकक म्हणून उरली. आठवते तुम्हाला 1793 पासून ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात ब्रिटिश व्यापाऱ्यांनी हे म्हणायला सुरू केलं होतं की ईस्ट इंडिया कंपनीचा व्यापार खुला केला गेला पाहिजे, म्हणजे त्यांच्यासारखा आम्हाला पण व्यापार करायला मिळायला पाहिजे. एक दुसरं हे की ईस्ट इंडिया कंपनी भ्रष्ट आहे, व्यापारात ते लोक गोंधळ करतात, त्यांचं हे अधिकार काढून घ्या, हे आता इथे तुम्हाला पाहायला मिळेल. दुसरं काय करण्यात आलं, व्यापार काढून घेतल्यामुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई करण्याकरता पुढील 40 वर्षापर्यंत है ना, भारताच्या राजस्वाचा 10.5% रक्कम कंपनीला दिली जाईल असं निश्चित करण्यात आलं होतं. ठीक आहे, आणि त्याच्याचबरोबर बोर्ड ऑफ कंट्रोलचा अध्यक्ष यापुढे सर्व व्यवहारांकरता, भारतातील सर्व व्यवहारांकरता एक मंत्री बनला होता. ठीक आहे, आणि इथूनच काय झालं होतं, इथूनच भारत सचिवचं पद भविष्यात निर्माण झालेलं तुम्हाला बघायला मिळेल. भविष्यात भारत सचिवचं पद निर्माण झालं होतं. मग भारत सचिवचं पद कोणत्या कायद्याने निर्माण करण्यात आलं, 1858 सुरू कुठे झालं, 33. ठीक आहे, 1833 पासूनच याची सुरुवात झालेली तुम्हाला पाहायला मिळते. त्याच्यानंतर त्याच्या मदतीसाठी 2 सहाय्यक देण्यात आले होते. यातूनच भारताच्या सेक्रेटरी ऑफ स्टेटचं कार्यालय अस्तित्वात आलेलं तुम्हाला बघायला मिळतं. या कायद्याने विधी आयोगाची स्थापना केली, फर्स्ट लॉ कमिशन भारतात आलं. कधी आलं, विधी आयोग 1835. अध्यक्ष लॉर्ड मेकोले, मग यांनी काय केलं, यांनी भारताच्या सगळ्या कायद्यांची संहिता तयार केली, संहिता कोड, आणि इथूनच मग इंडियन पिनल कोड, CRPC, CPC वगैरे सुरू झालं. फाईन, त्यानंतर आर्थिक, विधिक आणि प्रशासकीय विषयांचं विकेंद्रीकरण करण्यात आलं. नागरी आणि लष्करी विषय गव्हर्नर जनरलच्या ताब्यात, आणि सर्व प्रकारच्या खर्चासाठी इलाख्याच्या सरकारांनी गव्हर्नर जनरलची पूर्वसंमती घेणे अनिवार्य करण्यात आलं होतं. ठीक आहे, मग इलाख्यातील सरकारी अधिकारी म्हणजे कोण, इलाख्यातील सरकारी सरकार जे असतील ते कोण असतील, गव्हर्नर, बंगालचा गव्हर्नर, बॉम्बेचा गव्हर्नर, है ना, मद्रासचा गव्हर्नर, अशा प्रकारे हे वेगळेवेगळे करण्यात आले. फाईन, कंपनीच्या भारताच्या सनदी सेवेतील अधिकारी नेमण्याचा कोर्ट ऑफ डायरेक्टरचा अधिकार रद्द करण्यात आला, आणि त्याऐवजी स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या नेमणुका अधिकारी म्हणून करण्यात आल्या होत्या. म्हणजे इथे ICS एक्झाम इंग्लंडमध्ये सुरू झालेल्या तुम्हाला बघायला मिळतील. इथून बेसिकली नेमणुका आता अधिकारी म्हणून करण्यात यायला लागल्या. या व्यतिरिक्त अजून काय होतं, या स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी 2 कॉलेजेस कार्यरत होते. एक होतं एडिस्कॉम्बीला एक कॉलेज होतं, आणि एक होतं हेल्सबरीला देखील एक कॉलेज कार्यरत होतं. अशा प्रकारे या दोन्ही कॉलेजेसचे जे स्टुडंट ग्रॅज्युएट होते त्यांना या परीक्षांची तयारी करता येत होती. ठीक आहे, जमतंय, ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं, हा 1853चा कायदा आहे बरं, 1853च्या कायद्यामुळे हे झालं होतं. या व्यतिरिक्त धर्म, वंश, जात, कोणत्याही कारणाच्या आधारावर भेदभाव न करता या नेमणुका आता व्हायला लागल्या होत्या. भारतीय प्रशासनामध्ये सनदी सेवकांच्या भरतीसाठी खुल्या स्पर्धेचे तत्त्व सर्वप्रथम या कायद्याने स्वीकारण्यात आलं. ICS परीक्षा भारतीयांसाठी खुल्या झाल्या, भारतीयांसाठी ICS परीक्षा खुल्या झाल्या, ही व्यवस्था देखील इथे करण्यात आली होती. आणि कोर्ट ऑफ डायरेक्टर्सची संख्या 24 वरून 18 करण्यात आली. त्याच्याचबरोबर यापैकी, म्हणजे हे जे 18 होते यापैकी 6 सदस्यांची नेमणूक राजसत्तेकडून होईल असं ठरवण्यात आलं होतं. त्या व्यतिरिक्त बंगालचा गव्हर्नर म्हणून असलेल्या गव्हर्नर जनरलकडे असलेले प्रशासकीय कार्य आता त्याच्याकडून काढून घेण्यात आले, आणि बंगालसाठी वेगळा गव्हर्नर नेमण्यात आला होता. हे कोणी केलं होतं, हे डलहौजीच्या वेळेला झालं होतं, लक्षात घ्याल. डलहौजीचा कार्यकाळ 1848 ते 1856 याच्या वेळेला झालं होतं, हे एक लक्षात ठेवाल. प्रशासकीय विभाग आणि कायदे विभाग असं वेगळं वेगळं करण्यात आलं होतं, म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशन आणि ज्युडिशरी किंवा लेजिस्लेटिव्ह हे वेगळं वेगळं करण्यात आलं होतं. लेजिस्लेटिव्ह आणि एक्झिक्युटिव्ह हे वेगळं वेगळं करण्यात आलं होतं.
ओके. सो दिस वॉज 1853 का ऍक्ट. हा होता 1853 कायदा. सो आज आपण काय केलं, आज आपण सगळे चार्टर कायदे बघून घेतले. चार्टर कायदे एकदम व्यवस्थित वाचायचे, ते खूप जास्त कामी येतील, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग इतर महत्त्वाच्या कायद्यांमध्ये कोण कोण आहे. 1858 भारत शासन कायदा कशासाठी आला ते तुम्हाला डिटेल सांगेन. त्यानंतर 1861 भारत शासन कायदा, 1892 कायदा, मग 1909 आणि 1919, ठीक. त्या व्यतिरिक्त 1919 आहे मध्ये, मग 35 आणि 47, ठीक आहे. हे सगळे कायदे एक्झामच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहेत. कुठे कुठे प्रश्न विचारले जातात, एकतर हा प्रश्न, हा प्रश्न, हा प्रश्न, 1919 प्रश्न आणि हा प्रश्न, हे कन्फर्म आहेत, येतीलच, येतातच, ठीक. आणि त्याच्याचबरोबर भारत आजादी का अमृत महोत्सव साजरा करत आहे, त्यामुळे 1947 कायदा देखील यावर्षी महत्त्वाचा आहे, ठीक आहे. सो या सगळ्याबद्दल आपण चर्चा करूया उद्या, डिस्कशन करूया याचं उद्या डिटेलमध्ये. इतकं जे काही झालं ते कळलं, सगळे चार्टर ॲक्ट पुन्हा एकदा तुम्हाला रिवाईज करून देते पाहिजे तर. विल रिवाईज ऑल द चार्टर ॲक्ट वन्स अगेन, है ना. 1793 कायदा जो आला होता हा कशासाठी आला होता, टू एक्सटेंड द परमिशन ऑर टू एक्सटेंड द ट्रेड परमिशन ऑफ ईस्ट इंडिया कंपनी फॉर 20 इयर्स. ईस्ट इंडिया कंपनीची व्यापार परवानगी 20 वर्षासाठी वाढवण्यासाठी आला होता. कुठे तरतूद करण्यात आली होती, याची तरतूद करण्यात आली होती नियामक कायद्यामध्ये. नियामक कायद्याच्या अनुषंगाने हा कायदा आला होता. याने आल्यानंतर काय केलं की 3000 टनपेक्षा जास्त माल ब्रिटिशांनी पूर्वेकडे घेऊन जायचा नाही, या अटीवर ब्रिटिश व्यापाऱ्यांना व्यापार खुला केला होता, बरोबर आहे का, ठीक. त्याच्याचबरोबर अजून काय करण्यात आलं, सरसेनापती आणि गव्हर्नर जनरल यांच्या नेमणुकांवर राजसत्तेचं नियंत्रण करण्यात आलं, ठीक. त्यानंतर आला 1813 कायदा. का आला होता, नेपोलियन, नेपोलियन वॉर सुरू झालं. नेपोलियन वॉर सुरू झाल्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीवर दबाव यायला लागला, खर्च वाढला होता, आणि खर्च वाढल्यामुळे हा जो चार्टर ॲक्ट आला याच्या याने काय काय केलं, एकतर भारतीय शिक्षणासाठी 1,00,000 रुपयाची तरतूद केली, दुसरं खर्चासाठी भारतीय महसुलाचा उपयोग केला जाईल. इंग्लंडच्या युद्ध खर्चासाठी भारतीय महसुलाचा उपयोग केला जाईल ही तरतूद करण्यात आली. दुसरं काय करण्यात आलं, दुसरं ब्रिटिश व्यापाऱ्यांना आता मुक्तता मिळाली. ब्रिटिश व्यापारी भारतात येऊ शकत होते, त्याच्याचबरोबर गव्हर्नर जनरल आणि सर सेनापती यांच्या नियुक्त्यांवर राजसत्तेची स्वाक्षरी अनिवार्य करण्यात आली. त्याच्यानंतर मग 33 कायदा, याने काय केलं, याने एकतर विधी आयोग आणला होता. विधी आयोग कोण होता याचा अध्यक्ष, लॉर्ड मेकॉले, है ना. 13 कायद्याने अजून काय करण्यात आलं होतं, ख्रिश्चन मिशनरी आता भारतात यायला लागले आणि धर्मप्रसार करायला सुरुवात करायला लागले, ठीक आहे. 1833 कायद्याने अजून काय करण्यात आलं, यांचे जे मक्तेदारी होती, ईस्ट इंडिया कंपनीची व्यापारी मक्तेदारी संपली, हे एक, ठीक. व्यापारी मक्तेदारी कुठे, चीनचा व्यापार राहू दिला, भारताची मक्तेदारी संपवली होती. त्यानंतर सगळ्या नियुक्त्यांसाठी बोर्ड ऑफ कंट्रोलचे अधिकार इथे विस्तारित करण्यात आले होते 13. आणि मग 1853 कायदा, इथे काय झालं, स्पर्धा परीक्षांच्या तत्वावर निवडणुका व्हायला पाहिजेत किंवा नियुक्त्या व्हायला पाहिजेत हे सांगितलं. भारतासाठी स्पर्धा परीक्षेची तरतूद करण्यात आली, राईट. भारताच्या इथे 1813 काय झालं होतं, बंगालचा गव्हर्नर जनरल झाला भारताचा गव्हर्नर जनरल, ठीक. आणि इथे 1853 काय झालं, बंगालचा गव्हर्नर पद वेगळं केलं भारताच्या गव्हर्नर जनरल पदापेक्षा, ठीक आहे. सो हे सगळे कायदे तुम्हाला डिटेलमध्ये वाचणं अपेक्षित आहे, एक्झाममध्ये यातून प्रश्न विचारले जातात. काही प्रश्न आहेत. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आहे दीप्ती नायर आणि युगांतर अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ग्रामसेवक, आरोग्यसेवक, हां, त्याचबरोबर तलाठी भरती, जिल्हा परिषद, नगर परिषद, कंबाईन पूर्व परीक्षा, कंबाईन मेन्सची परीक्षा, राज्यसेवा पूर्व परीक्षा, राज्यसेवा मुख्य परीक्षा, UPSC प्रिलिम्स, UPSC मेन्स, या कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तरी तुम्हाला एका कॉमन सब्जेक्टची तयारी करावी लागते. हा कॉमन सब्जेक्ट आहे इतिहास. आणि इतिहास म्हटलं की रटाळवाणा सब्जेक्ट, खूप सगळा पाठांतर करणारा सब्जेक्ट किंवा खूप सगळी नावं डेटा असणारा सब्जेक्ट अशी याची ख्याती झालेली आहे, है ना. परंतु
इतिहास खरंच इतका कंटाळवाणा सब्जेक्ट आहे का? नाही, इतिहास एक खूप इंटरेस्टिंग विषय आहे. आणि याला इंटरेस्टिंग करण्यासाठी बेसिकली काय करावं लागतं की खूप सगळी पुस्तकं किंवा खूप सगळा डेटा जो मार्केटमध्ये अवेलेबल आहे किंवा तुम्हाला तुमचे सिनियर मेंटर टीचर्स जे पुस्तकं सांगतात त्या सगळ्या पुस्तकांचं क्रक्स किंवा नोट्स स्वरूपात तुम्हाला जर इझी अवेलेबल इन्फॉर्मेशन मिळाली तर इतिहास विषय तुमच्यासाठी खूप सोपा होऊन जातो. पण आता मुद्दा हा आहे की हे तुमच्यासाठी करणार कोण? सो तुमच्यासाठी हे करणार आहोत आम्ही. युगांतर अकॅडमीच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्लॅटफॉर्मवर 19 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत एक बॅच लॉन्च केली जाते ज्यामध्ये पूर्ण इतिहास शिकवला जाईल. हा सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असा पार्ट असणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे की राज्यसेवा प्रिलिम्स, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 एक्झाम पॅटर्नला लक्षात घेऊन या पूर्ण कोर्सचं डिझाईन करण्यात आलेलं आहे. या कोर्समध्ये तुम्हाला आधुनिक भारताचा इतिहास, महाराष्ट्राचा इतिहास, प्राचीन भारताचा इतिहास, मध्ययुगीन भारताचा इतिहास आणि विशेष आकर्षण समाजसुधारक हा पार्ट कव्हर केला जाईल, कम्प्लीट कव्हर केला जाईल. आणि महत्त्वाचं म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलं की या सगळ्या टॉपिक्सचे नोट्स माइंड मॅपच्या स्वरूपात आणि PDFच्या स्वरूपात, दोघांचेही PDF, पण काही प्रॉपर लिहिलेले नोट्स पॉईंट वाईज किंवा टू द पॉईंट आणि काही माइंड मॅप अशा प्रकारे तुम्हाला मिळणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे आधुनिक भारताच्या इतिहासाचे नोट्स वेगळे, मध्ययुगीन भारताचे वेगळे, अशा प्रकारे वेगवेगळ्या 5 बुकलेट तुम्हाला PDF स्वरूपात मिळतील. आणि त्याच्याचबरोबर या सगळ्या सेशन्समध्ये किंवा या सगळ्या सेशन्समध्ये तुमचा कम्प्लीट सिलेबस कव्हर केला जाईल. या सगळ्या सेशन्सला हायब्रिड स्वरूपात तुम्हाला दाखवलं जाणार आहे, म्हणजे कधीतरी रेकॉर्ड केलेले व्हिडिओ तुम्हाला पुन्हा एकदा दिले जाणार नाही आहेत, तर जे काही ऑफलाईनमध्ये चाललेलं है ना, जे ऑफलाईन सेशनमध्ये होईल तेच तुम्हाला ऑनलाईन पाहायला मिळेल, लाईव्ह पाहायला मिळेल. आणि जर कोणत्याही कारणाने तुमचं सेशन मिस झालं तर तुम्हाला ती बॅच रेकॉर्डेड स्वरूपात देखील पाहायला मिळेल. व्हिडिओ पाहण्याचा वॉच टाईम अनलिमिटेड आहे. तुम्ही हा व्हिडिओ अनलिमिटेड वेळा पाहू शकता, कितीही वेळा रिव्हिजन करू शकता. परीक्षाभिमुख मांडणी करून PDF नोट्स तुम्ही या बॅचच्या माध्यमातून मिळवू शकता. या बॅचमध्ये 80 जास्त सत्र होणार आहेत. 2 तासाचं एक सत्र असणार आहे आणि 80 जास्त सत्र होणार आहेत, म्हणजे संपूर्ण इतिहासाची तयारी तुमची व्यवस्थित होणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो की या बॅचची फीज जी आहे ती अतिशय अफोर्डेबल फी आहे. या बॅचची फी आहे 999 रुपये मात्र. 999 रुपयामध्ये तुम्हाला संपूर्ण इतिहासाची तयारी करायला मिळणार आहे. मागील वर्षी माझ्या नोट्समधून, आपल्या नोट्समधून जे तुम्हाला PDF मिळाले होते, मागील वर्षी ज्या विद्यार्थ्यांनी माझ्याकडे ऑफलाईन मेंटरशिप सेशन्स घेतले होते त्या सगळ्या विद्यार्थ्यांना PDF नोट्स मिळाले होते, प्रिंटेड नोट्स मिळाले होते. या PDF नोट्समधून राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2023 विचारलेल्या 12 11 प्रश्न आले होते. सो खूप सगळ्या पुस्तकांचा डेटा MPSC एक्झामच्या सोर्सेसचा अभ्यास करून काढलेला आहे आणि या PDFमध्ये तुम्हाला तो समाविष्ट करून मिळालेला आहे. सो या नोट्सना मिस करू नका. दिस विल बी द की फॉर युअर सक्सेस. येस. आणि त्याच्याचबरोबर संपूर्ण इतिहासाची ही बॅच करायला विसरू नका. अफोर्डेबल प्राईसमध्ये ही बॅच अवेलेबल आहे. पूर्ण महाराष्ट्रभर याचं ॲक्सेस आहे. ॲपवर तुम्हाला ही बॅच अवेलेबल होईल. अजूनपर्यंत जर तुम्ही युगांतर अकॅडमीचा ॲप डाउनलोड केला नसेल तर प्ले स्टोअरमधून पहिले ॲप डाउनलोड करा. त्याचा UPSC MPSC जी टाईल आहे त्या टाईलमध्ये जाऊन फ्री सेशन्सचा एक फोल्डर आहे, त्या फ्री सेशन्सच्या फोल्डरचा लाभ घ्यायला विसरू नका. तिथे 22 विविध विषयांचे व्हिडिओ फ्रीमध्ये अवेलेबल आहेत. सो त्यांना बघून तुम्ही क्वालिटी चेक करू शकता ॲज अ डेमो व्हिडिओ, राईट. आणि त्याच्याचबरोबर या सगळ्याबद्दल जर तुम्हाला अजून माहिती पाहिजे असेल तर तुम्ही दिलेल्या नंबर्सवर कॉल करू शकता. या नंबर्सवर कॉल करून तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता, आपली सीट बुक करू शकता, नोट्स मिळवू शकता आणि त्याच्याचबरोबर इतर काही अडचणी असतील तर त्याबद्दल देखील डिस्कशन करू शकता. याचबरोबर टेलिग्राम चॅनलवर युगांतर अकॅडमीचा ग्रुप जॉईन करायला विसरू नका. या ग्रुपच्या माध्यमातून तुम्हाला अद्ययावत माहिती मिळत असते. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग द सेशन गाईज. आणि त्याच्याचबरोबर या पूर्ण बॅचच्या माध्यमातून मी तुम्हाला काय देणार आहे ते पहिले सांगते.
या बॅचच्या माध्यमातून जसं तुम्हाला म्हटलं की या चार टॉपिकवर विशेष ध्यान देऊन तुमची पूर्ण परीक्षाभिमुख तयारी करवून घेण्याची जबाबदारी माझी. सो चला राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या तयारीला लागूया आणि यावर्षी प्रिलिम्स नक्की क्लिअर करूया. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग द सेशन अँड हॅव अ गुड डे अहेड.